गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. पुणे येथील पॉर्श दुर्घटना. जळगाव येथील रामदेववाडी येथील 4 लोकांचा बळी घेणारी हिट अँड रन दुर्घटना. त्यानंतर जळगाव येथीलच रामेश्वर कॉलनीमध्ये झालेली हिट अँड रन घटना. अशा अनेक घटनांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा पिंगडे तसेच मयंक राजेंद्र चौधरी, आदित्य अनिल बिराडे या तिघांसह जय पाटील, लोकेश राजपूत हे पद्मालय येथे गेले होते. तेथून जळगावला परत येत असताना एका वाहनाला कार चकट लागला. यावरून कारमधील चालकाने वाहन थांबवले आणि वाद घातला. मात्र त्या ठिकाणी जमाव जळमू लागल्यानंतर कारमधील कृष्णा पिंगडे, मयंक चौधरी, आदित्य बिराडे हे तिघे जण घाबरलेल्यानं त्यांनी कार वावरदेत दिशेनं भरधाव नेली. वावरदा चौफुलीवर सुमनबाई बिका राजपूत या महिलेला उडविले तर कार जडके विटनेर दिशेने भरधाव वेगाने गेली असता दरम्यान वावरदा येथील लोकांनी विटनेर येथे फोन करून पडून जाणारी कार थांबवण्यासाठी जडके विटनेर येथील ग्रामस्थांना सूचना केली. तेथील ग्रामस्थांनी बैलगाड्याला अडवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार चालकानं पुन्हा कार रिव्हर्स घेऊन परत वावरदा या दिशेने कार घातली. यावेळी कारमधील चालकाने जडके वावरदा दरम्यान दुचाकीवरील पप्पू कदम राठोड रामदेववाडी या चालकाला धडक दिली. त्याआधी सुमनबाई भिका राजपूत या पायी जाणाऱ्या महिलेला धडक दिली होती. त्यात ही महिला जखमी झाली तर जळके वावरदा दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत कारमधील तिघे अर्थातच मयंक चौधरी, कृष्णा पिंगडे आणि आदित्य बिंगाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना संतप्त बाहेर काढले. यात ज्या दुचाकीला धडक दिली त्या दुचाकीवरील हिरामन पप्पू कदम राठोड रामदेववाडी हा देखील जबर जखमी झाला आहे. दरम्यान कारमधील तिघांना बाहेर काढल्यावर काहींनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तात्काळ इतर समजूतदार ग्रामस्थांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केलं. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. पुढील चौकशी MIDC पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम आणि सहकारी करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत MIDC पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. इंडिया 365 लाईव्हसाठी अयाज मोहसिन जळगाव येथून.